उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व सोडल्याची टीका केली जाते. आता त्यांच्यावर आपण ही एक आरोप होऊ लागलाय, आणखीन एक आरोप होतोय. उद्धव ठाकरे औरंगजेब फॅन क्लबचे नेते असल्याचा आरोप केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी केलाय. अमित शहांच्या महाराष्ट्र दौऱ्यात ते उद्धव ठाकरेंवर बोलणार नाही असं होणार नाही. उद्धव ठाकरे यांनी भाजपची साथ सोडल्यापासून त्यांनी हिंदुत्व सोडल्याची टीका केली जाते. लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरेंवर नकली शिवसेना असा आरोप करण्यात आलाय. या आरोपांना आता आणखी धार भाजप नेत्यांनी दिले. उद्धव ठाकरे हे औरंगजेब फॅन क्लबचे नेते असल्याचा आरोप अमित शहांनी केलाय. औरंगजेब फॅन क्लब कोण है? ठीक आहे, आघाडी वाले है. और उसका नेता कोण है? श्रीमान उद्धव ठाकरे औरंगजेब फॅन क्लब के नेता. बाळासाहेबांचे वारसदार असलेले उद्धव ठाकरे कसाबला बिर्याणी खाऊ घालणाऱ्यांसोबत बसल्याचा आरोप अमित शहांनी केलाय. अपने आप को बालासाहेब का वारिस कहने वाले उद्धव जी कसाब को बिरयानी खिलाने वाले लोगों के साथ बैठे हैं. भाषण खुसखुशीत व्हावं यासाठी अमित शहांनी उद्धव ठाकरेंवर टीका केल्याचा टोला शिवसेनेनं लगावला. उद्धव ठाकरे यांचं नाव घेतल्याशिवाय भाषण सुरूही करता येत नाही आणि संपवताही येत नाही, याचा स्पष्ट अर्थ असा आहे की तुमच्या समोर महाराष्ट्रातलं सगळ्यात मोठं आव्हान हे उद्धव बाळासाहेब ठाकरे या नावाचं आहे. नकली शिवसेनेचा मुद्दा घेऊन लोकसभेच्या निवडणुकीत भाजप नेत्यांनी उद्धव ठाकरेंविरोधात प्रचार केला होता. विधानसभेला उद्धव ठाकरे हे औरंगजेब फॅन क्लबचे नेते असतील या मुद्द्यावर प्रचार केंद्रित होण्याचे स्पष्ट संकेत अमित शहांनी दिलेत. अमोल धर्माधिकारी, लोकशाही मराठी, पुणे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.